एकूण एक पायी माझी मी लावलेली, तेव्हा मला बाबाने कोमलने खूप जास्त सपोर्ट केला फायनान्शियली सुद्धा, म्हणजे माझं ऑपरेशन सुद्धा त्यांच्यामुळेच झालं. तेव्हा छोटं सिलेंडर होतं अँड विदिन सेकंड म्हणजे दिवस तोच. आणि आताच 2-3 दिवसापूर्वी माझ्या ह्याच जखमेवरती कोणीतरी माझ्यावरती टीका केली त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती. प्रिया के प्रीतम, मी काय वेगळं बोललो का? सो आपल्याला आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 6 एप्रिल बरेच लोक विचारतात प्रियाला, इवन मला पण, काही लोक त्यांच्या व्हिडिओ मध्ये वेगळ्या पद्धतीने ते बोलत आहे, तर ते तुम्हाला माहितीच झालंय. वेगळ्या पद्धतीने म्हणजे एखाद्याची कोणती एखादी कमजोरी असेल ना, त्याच्यावर कशी छेडछाणी करायची लोकांकडून शिकलं पाहिजे. तर तुमच्या फॅमिलीमध्ये पण असं कोणी असेल की एखाद्याला काही प्रॉब्लेम झालेला असेल, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम, ट्रोल नाही म्हणता, कोणी जर असं टीज केलं तुम्हाला, कोणी तुमच्या त्या, म्हणजे मला तरी खूप हर्ट झालं ते, कारण आजपर्यंत मी खूप जीव लावला त्या व्यक्तीसाठी, की दुःख सुखा दुखामध्ये आम्ही ते दाखवायचं नाही सांगून, पण कसं माहितीये का, आपण कोणाच्या साथ जातो ना दुःखामध्ये, तर स्पेशली तर त्या व्यक्तीने पण यांच्यावरती काय दुःख गुजरलंय ना, त्या गोष्टीवरती कधीच तुम्ही मीठ मिरची नका फेकू, कारण की ते दुःख तुम्ही कधीच कोणी समजू नाही शकत. जे आम्ही समजले त्या लोकांनी, तुम्ही नाही, तुम्ही म्हणजे तेच लोक, मी त्यांना सांगते, तर ते लोक कधीच समजू नाही शकत की एखाद्याचं दुःख काय. तर भरपूर जणांच्या अशा कमेंट होता की ऍक्च्युली दादांच्या डोळ्याला काय झालंय, कसा ऍक्सिडेंट झाला, दादाच्या डोळ्याला प्रॉब्लेम काय, बारीक दिसतो किंवा काही इश्यू आहे का, असे काही भरपूर. डोळा थोडासा बारीक दिसतो आणि त्यामुळे, माझा नंबर नाही आहे हा, साधा चष्मा आहे, मी स्पेक्स वेअर करतो कारण धूळ माती पासून वाचायला, दुसरं काय नाही. बट आता मी तुम्हाला आज सांगणार आहे एक्झॅक्टली काय झालं. माझा डोळा आधीपासून असाच होता का, असे बऱ्याच जणांनी प्रश्न केलेला आहे. तर नाही, माझा डोळा असं नव्हता, माझा म्हणजे ऍक्च्युली एक ऍक्सिडेंट झालेला. आता ऍक्सिडेंट म्हटल्यावरती बाईक वरून पडणं किंवा काय असं काहीच नाही, हा माझ्या कामावरती झालेला माझा अपघात होता, ते आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सगळ्यात पहिले थोडस, म्हणजे मला अजून बरेच प्रश्न आलेले आहे, मग मी असं विचार केला की मी तुम्हाला सर्व सांगू आज. आणि प्रिया, म्हणजे ऍक्च्युली प्रिया तयारच होत नव्हती या व्हिडिओ साठी, मी तयारच होत नाही. ज्यांनी मला कमेंट केला मी त्यांना फक्त बोलते की ऍक्सिडेंट झालेला, सो त्यामुळे आहे प्रॉब्लेम, म्हणजे मला ना हे माझ्या माइंड मध्ये आणायचंच नाही तो दिवस. 6 एप्रिल आजचाच दिवस, 6 एप्रिल 2021 म्हणजे आमच्यावरती काळाने घात केला. ऍक्च्युली खूप म्हणजे स्वप्न घेऊन चालणारा मी, आणि एक अशी घटना घडली की तिथून माझं सगळं डिस्टर्ब झालं, सगळं डिस्टर्ब झालं. आणि म्हणजे तो आमच्यासाठी जो अपघात होता ना, तर तो एकदमच भयंकर, म्हणजे मला तो बोलता पण येत नाही अशी गोष्ट झालेली ती ऍक्च्युली. तर सगळ्यात पहिले काय होतं माहितीये का, मी खूपच म्हणजे माझं खूप पहिलेपासून असं होतं की बिझनेसच करायचा, कोणत्याच गोष्टीत मी असं मागं राहणार नव्हतो. म्हणजे म्हणतात ना की पळायचं, चालायचं, पडायचं पण थांबायचं नाही, तर मी तसंच होतो. मी खूप लहानपणापासून बिझनेस करण्याच्या मागे लागलेलो. मी जेव्हा नाशिकमध्ये जॉब करायचो तेव्हा माझं आणि माझ्या एका मित्राचं वृद्धाश्रम होतं, आम्ही वृद्धाश्रम चालू केलेलं. त्या अगोदर म्हणजे त्यासोबतच वृद्धाश्रम चालू करण्याचा हेतूच तो होता की मी माझं नर्सिंग ब्युरो होतं, वक्रतुंड नर्सिंग ब्युरो नावाने नाशिकमध्ये, आणि मी सक्सेसफुली 6 वर्ष माझं ब्युरो चालवलं. माझ्याकडे 35 स्टाफ नर्स रिक्रूट होत्या आणि मी होम केअर नर्सिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचो. मला त्यातून बक्कळ पैसा मिळायचा, असं काय नाही की मी कमवलं नाही, आणि त्याच पैशाच्या प्रॉफिट मधून मी माझं वृद्धाश्रम चालू केलं होतं. तुम्ही आजही सर्च मारू शकता वक्रतुंड वोल्टेज होम, आपल्या गुगल सर्च केलं तरी तुम्हाला माझ्या फोटोज सगळे येईल. जसं ते होतं, माझा खूप चांगला बिझनेस चालू होता आणि त्यामध्ये मग माझं लग्न वगैरे ठरलं, आणि तेव्हा मग मी सगळं प्रियाला दाखवलेलं माझं वृद्धाश्रम वगैरे सर्व एकदम मस्त चालू होतं. आणि मला असं वाटत होतं की हा माझा लाईफ टाईम बिझनेस असेल. पण त्यामध्येच 2020 साली कोरोना आला, 2019-20 साली, आणि कोरोना आल्यानंतर सर्वांना आम्हाला नोटीस आलं की म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट जसे बंद झाले तसं सेम
वृद्धाश्रमाला पण नोटीस आली की इथे 12-13 लोक राहतात आणि ते पण एजेड आहेत, परत त्यांना आजार आहेत, तर त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी पाठवावं कोविड संपेपर्यंत, कारण एकाला पसरलं तर तुमच्या मार्फत अजून नको स्प्रेड व्हायला. सो बऱ्याच टाईपचे असे बिझनेसेस बंद झालेले, माझं होम केअर सर्व्हिसेस सुद्धा तेव्हा इफेक्ट झालेली, कारण फक्त हॉस्पिटलायझेशनच अलाउड होतं फर्स्ट कोविड मध्ये, होम केअर सर्व्हिस अलाउड नव्हती. ऍक्च्युली कसं स्टाफ पण घाबरायचे तेव्हा, की आणि नवीन होता कोरोना, त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नव्हती, कोणाला माहीतच नव्हतं आणि तेव्हा डेथ होण्याचे चान्सेस पण जास्त होते. सो तेव्हा मग मी होम केअर नर्सिंग पण थांबवलेलं माझं, तर ते 2 वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. नशीब त्यामध्ये एक एक्झाम आली, मला प्रिया बोलली की तुम्ही ऍटलिस्ट एक्झाम द्या, की का घरी बसलोय आपण, 1 वर्ष झालं काहीच नव्हतं आमच्याकडे. आणि मग मी पुन्हा ती एक्झाम दिली आणि पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये नंबर लागला. नाशिक मध्ये धुळे नंदुरबार वगैरे अवेलेबल होतं आणि तसं ठाणे मध्ये पालघर होतं आणि ठाणे वगैरे हे अवेलेबल होतं, आणि पालघर कसोईचं घर होतं, त्यामुळे मग मी अप्लाय केलं पालघर साठी. जेव्हा आम्ही इथे सेटल झालो व्यवस्थित, म्हणजे तेव्हा घर वगैरे नव्हतं घेतलेलं, सेटल झालो, माझे फ्रेंड आणि मी, आम्ही एक म्हणजे स्टार्टअप चालू करण्याचा विचार केला. माझ्या फ्रेंडने आणि मी एक मग हॉस्पिटल स्टार्टअप केलं, 30-bed आमचं हॉस्पिटल आम्ही चालू केलेलं. त्यासोबत आमच्याकडे 2 MD MBBS डॉक्टर्स प्लस 3 BMS डॉक्टर्स सुद्धा होते आणि आम्ही ओनर, आमचे जॉब झाले की संध्याकाळी फक्त तिकडे जायचो. सो आमचं एक मस्त रुटीन चालू झालं. मग जानेवारी ते मार्च खूप मस्त प्रकारे आपलं, म्हणजे आमचं सगळं व्यवस्थित होतं पूर्ण, तिथले डॉक्टरही छान होते आणि त्या डॉक्टरांकडून म्हणजे पेशंटही खुश होते तिथले. त्यामध्येच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवायला लागला होता आणि म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल न्यूज मध्ये की कुठे कुठे ऑक्सिजनच मिळत नव्हते. आणि मला एक संध्याकाळी, मी जॉब वरून येत होतो, 6-6:30 टायमिंग असेल, तर जॉब वरून घरी येत होतो, तेवढ्यात मला हॉस्पिटल मधून डॉक्टरांचा फोन आला की सर ऑक्सिजन संपलं आहे इथे आणि पेशंटला आत्ताच्या आत्ता गरज आहे ऑक्सिजनची. सो मी पण म्हटलं की ठीक आहे, चला घरी घरी जाणं महत्वाचं नव्हतं. मग मी जॉब वरून येतो तर डायरेक्टली कंपनीत गेलो, तिथून ऑक्सिजन सिलेंडर ऑर्डर केले आणि त्यांच्याकडे संध्याकाळचा वेळ होती म्हणून त्यांचा टेम्पो अवेलेबल नव्हता, तर मग मी एक ऑटो प्रायव्हेट केली, त्यानंतर त्या ऑटोला सांगितलं हॉस्पिटलला पोहोचवायला आणि मी हॉस्पिटलला पोहोचलो. तर मग तिकडे गेल्यानंतर त्या सरांना म्हटलं असिस्ट करूया आणि जसं हॉस्पिटलला गेलो तसं ते ऑक्सिजन सगळं काढलं. आणि काय होतं काय माहिती नाही, तेव्हा मी म्हणजे ते ऑक्सिजन सिलेंडर बघितलं, माझी वाईफ म्हणजे प्रिया उभी होती, माझी वहिनी तिथे उभी होती, वहिनी म्हणजे माझ्या पार्टनरची वाईफ, आम्ही सर्व तिथे थांबायचो. माझ्या पार्टनर नेमकेच वॅक्सिनेशन मध्ये होते कोविडच्या तेव्हा. आणि तर मी ते ऑक्सिजन सिलेंडर चेक करायला गेलो, त्याचं ह्युमिडिफायर किंवा त्याचं बॉल्व सर्व व्यवस्थित आहे का नाही ते मी चेक करायला फक्त त्याचा नॉक ओपन केला. छोटा सिलेंडर होता अँड विदिन सेकंड, म्हणजे तुम्ही म्हणता ना ब्लिंक, म्हणजे डोळा ब्लिंक करण्याचा सेकंद ब्लास्ट झाला. आणि तो ब्लास्ट असा होता की म्हणजे थोड्या वेळ तर काही समजलंच नाही, काही लागलं की काय नाही, माझं म्हणजे असं पूर्ण असं हे भरलेलं, असं पूर्ण म्हणजे बोलतो ना ओलं झालेलं पूर्ण. आणि मला कळतच नव्हतं काय झालंय ते, मला दुखत पण नव्हतं, इतकं हार्ड त्याचा प्रेशर होता. म्हणजे तुम्हाला सांगतो ऑक्सिजनचा प्रेशर किती असतो मध्ये, तो इतका जास्त असतो म्हणजे 2000 PSI आहे त्याचं युनिट ते आहे. जर असं कम्पेअर करायला गेलं म्हणजे व्हॅल्यूज सांगता येणार नाही मला, पण 100-150 km/h स्पीडने तो म्हणजे तो प्रेशर असतो. आणि तो ज्या प्रकारे हिट झाला तर ते थर्ड लेवल ऑफ पेन होत, थर्ड लेवल ऑफ पेन मध्ये ऍक्च्युली पेन सेन्सेशनच नाही होत, तर मला ते कळालंच नाही नेमकं काय झालं. सेकंदात माझा म्हणजे हा जो डोळा आहे तो असा फुटला सारखा आवाज आला, बॉल फुटतो तसा. आणि समोर प्रिया होती माझ्या हाताचा आणि माझ्या वहिनीने असा हात धरलेला, तर त्यांच्या हाताला पूर्ण असं ब्लिडिंग. मी घाबरलो, मला वाटलं त्यांना लागलं की काय. आणि प्रियाचं तर म्हणजे आवाजच निघत नव्हता, प्रिया समोरून सगळं बघते, म्हणजे तिला उभं राहता येत नव्हतं इतकी तिची कंडिशन म्हणजे खूप खतरनाक. म्हणजे कसं झालं, जसं म्हणजे सगळं जोरात एकदम आवाज आला, म्हणजे जसं की ना तो सुतळे बॉम्ब असतो ना, जसे 5 किंवा 10 बॉम्ब फोडले सगळे फोडले तसा आवाज, तेवढा आवाज होता. आणि 2 मिनिटं सगळे 1 सेकंड सगळे शांतता, थोडे पाऊस झेपत आम्ही शांत राहिलो सगळे.
आणि त्यानंतरला यांना काही कळलंच नाही, यांच्या डोळ्यातून ना पाणी यायला लागलं आणि त्याच्यासोबत ब्लीडिंग यायला लागली. तर हे बोले प्रिया माझ्या डोळ्याला काय झालं, जसं बापरे बघितलं की जसं डोळ्यामध्ये विटरस होत ना पूर्ण, जे विटरस म्हणजे डोळ्यामध्ये फ्लूइड असते ज्याच्यामुळे आपली रेटायना प्रोटेक्ट राहते. रेटायना म्हणजे आपल्याला ज्याने विजन दिसतं ते असं त्यामध्ये असं तरंगत असतं, सो त्याला विटरस बोलतात. विटरस बोलतात, विटरस असं येल्लोइश फ्लूइड असते. ते तेच बाहेर आलं ऑलरेडी आणि बाहेर आलं आणि त्यासोबतच ब्लीडिंग व्हायला लागली एकदम स्पीडने. तर मी हॉस्पिटलमध्ये गॉज पीस वगैरे होते, पटकन मी डोळ्यावरती ठेवले, प्रेशर केलं म्हणजे माझ्या तोंडात पहिले आवाज येत नव्हता. मी मम्मीला फोन केला, मम्मीला बोलले की पटकन लवकर या म्हणून इकडे सिलेंडर ब्लास्ट झाला. मम्मीने त्यांनी बापरे काय सांगते, स्टोरी वेगळी, मम्मीने त्यांचं स्टोरी मी वेगळी सांगते तुम्हाला. तर हे सगळं झालं आणि मला काही सुचतच नव्हतं. नशीब सगळ्यात महत्वाचं की कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला हे लागलं नाही आणि मी याच्यासाठी खूप खूप म्हणतो ना की देवाचे खूप धन्यवाद केले मी. कसं असतं की आपल्या प्रॉपर्टी किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला नुकसान झालेलं चालतं, पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्याची इजा होणं किंवा त्याचं नुकसान होणं आम्हाला खपलं नसतं. नाही नाही काही तू सहन नाही करत. ती आता 2-3 दिवसांहून आजारी, तुम्हाला ते म्हणजे ती आता 1-10 दिवसापासून आजारी, तुम्हाला ते टेन्शन आलेलं आहे. गोळ्या खात नाही काही नाही, तुम्हाला माहितीये माझं एवढं होऊन सुद्धा, मी तिथं सुद्धा असं डोळा पकडून बसलेलो आणि तिला बोलायचो तू रडू नको, मला दुखत नाहीये. मी असं लिटरली मी असं बोलत होतो, मला दुखत नाहीये प्रिया तू रडू नको, कारण मला तेव्हा खरंच दुखत नव्हतं. आणि जसं मी डॉक्टरांनी फोन केला तर ते धावत आले एकदम, म्हणजे ते खूप घाईत आले. आल्यानंतर त्यांनी जसं पाहिलं अरे बापरे, तेव्हा मला दुखायला लागलं. मी खरं सांगतो, जोपर्यंत ही आणि माझी वहिनी समोर होती ना तोपर्यंत मी अजिबात असं दाखवलं नाही की मी म्हणजे मला दुखतंय की मी रडतोय. मग ते सर आले, सरांनी लगेच मला प्रायमरी ट्रीटमेंट दिली, मला पेन किलर दिलं आणि लगेच मला गाडीत बसवलं आणि तिथून आमच्या इथेच एक आय हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेलेत. तोपर्यंत हिने मम्मीला फोन केलेला, हिची मम्मी आमच्यासाठी मटण बनवलेलं त्या दिवशी आणि माझ्या पार्टनरला वहिनीला हिला आणि आम्हाला जेवायला बोलवलेलं त्याच दिवशी. म्हणजे मी बोललो की आम्ही रात्री येऊ जेवायला, तुमचं म्हणजे तयारी ठेवा असं. आणि असा अपघात झाला तर ते म्हणजे ऍक्च्युली हिची मम्मी तर डायरेक्ट गाऊनवर पळत आली, इतका डेंजर तो होता, विशाल पळत होता. ऍक्च्युली मी एवढं म्हणजे मी इतकी टेन्शन मध्ये होती, मला फोन पण म्हणजे जर मला प्रेस पण करता येत नव्हतं बटन की काय करते मी, मला काहीच कळत नव्हतं. मी मम्मीला फोन केला की पटकन ये म्हणून, मम्मी तशीच आली आणि मम्मीला असं वाटलं की सिलेंडर ब्लास्ट झाला म्हणजे सिलेंडर ब्लास्ट ब्लास्ट मध्ये बोलली, कारण मला एवढं भान नव्हतं काहीच गोष्टींचं. तर मी यांच्याकडे बघू की काय करू. मी फोन केला, मम्मी त्या रस्त्यात भेटले, आम्ही एक हॉस्पिटलला गेलो, तिथे हे बोलले, तिथे ते डॉक्टर बोलले, त्यांनी काय केलं पट्टी वगैरे बँडेज दिला आणि ते बोलले की तुम्ही जे हॉस्पिटलला घेऊन जा. जे जे हॉस्पिटलला आम्ही गेलो, कारण की जी डोळ्याची कंडिशन होती ना ती डॉक्टरांनी आम्हाला मध्ये सांगितली होती की खूप सिव्हिअर कंडिशन आहे, पूर्ण आयस डॅमेज झालेलं आहे. तर तेव्हा कोमल आणि बॉबी एका शूट साठी गेलेले होते मम्मी, तर मम्मीने कोमलला सांगितलं. तर कोमल तिकडेच रडत बसली स्टेशनला, खूप रडत होती, तिला कळतच नव्हतं काय करायचंय. माझं हेडेक इतकं होत होतं की मला असं वाटत होतं अरे बापरे, म्हणजे असं वाटतं की कोणतरी हातोड्याने कंटिन्यू मारतंय मला इथे, कम्प्लीट इथे कंटिन्यू असं एकदम इतकं खतरनाक पेन होत होतं. तर त्याच्यात पूर्ण वेळ विशालने माझं डोकं दाबलं, पूर्ण वेळ म्हणजे एक सेकंड सुद्धा मी त्या मुलाला कधीच रडताना पाहिलं नव्हतं, त्यावेळेस रडताना पाहिलं आणि आता एक मध्ये मध्ये रडताना पाहिलं. आमचं ऍक्च्युली लोकेशन बदललं, कारण थोडस पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, काम होतं. ज्या आम्ही बॉबीन आम्ही गेलो होतो आणि आताच आम्ही नुकतंच बॉबीच्या घरी आलो. तर आपला राहिलेला विषय होता अर्धा, कंटिन्यू करूया. तर जे जे हॉस्पिटलचं जसं ही बोलत होती, सगळ्यात पहिले मी इथून जे जे हॉस्पिटलला गेलो. जे जे हॉस्पिटलला गेल्यानंतर कोविडच्या काळामुळे जे जे हॉस्पिटल खूप जास्त बिझी होतं अँड माझ्या म्हणजे ही खूप ठिकाणी गेली, ओरडत होती की डॉक्टर नाहीये. ऍक्च्युली आमचं 1 वाजेपर्यंत ऍडमिशनच झालं नाही का, कारण की कोविडच्या वेळी कसं की आधी कोविड टेस्ट करा, मग मध्ये घ्या, मग पुढची प्रोसेस, मग ओटी मध्ये घ्या, खूप लेंदी प्रोसिजर जात होती त्याच्यामुळे. ऍक्च्युली तेव्हा त्या मॅडम सुट्टीवर होते 2-3 दिवस, तर ते बोलले की फक्त 3 दिवस आपण ऍडमिट ठेवूया आणि सगळे घाबरलेले. ऍक्च्युली मी पण खूप घाबरत होतो, मी म्हटलं नाहीच. आणि नशीब त्याच वेळेस बॉबी आला, बॉबी आणि कोमल डायरेक्ट इकडे आले निघून
जे जे हॉस्पिटलकडे ते बोईसर येत होते पण ते तिकडे आले. आणि तुम्हाला सांगतो एक एक सेकंद जो जो पुढे जात होता ना तो सगळ्यात जास्त क्रिटिकल होता माझ्यासाठी पण आणि हिच्यासाठी पण. ही खूप खूपच जास्त म्हणजे डिप्रेशन मध्ये होती आणि तेव्हा ऍक्च्युली आपल्याला ट्रीटमेंट मिळत नव्हती, ऑपरेटला कोणी मिळत नव्हतं, म्हणजे खूप सारे अडचणी, फुल बिझी होतं कोविडमुळे. आणि इव्हन मी कोविड वॉर्ड मध्येच मला झोपवलं होतं, मी अजून जास्ती घाबरून गेलो. आणि तेव्हा कसं होतं प्रत्येक हॉस्पिटलला ऍडमिशन साठी कोविड टेस्ट मॅन्डेटरी होती, कोविड टेस्ट रिपोर्ट 3 दिवसांनी येणार राईट. तर माझं खूप जास्त त्याशिवाय ऑपरेट घेत नव्हते. सो मग तेव्हा बॉबीनी त्याच्या फ्रेंड्स लोकांना सांगितलं आणि तिथे म्हणजे बॉबीला बॉबीच्या ओळखीने आम्हाला कोकिलाबेनला ऍडमिशन मिळालं. त्या अगोदर 2 वेळा कोकिलाबेनला ट्राय केलेलं बट ऍडमिशन मिळत नव्हतं. आणि बॉबीने कोणीतरी कॉन्टॅक्ट केला, बॉबीने कोणाला तरी कॉन्टॅक्ट केला आणि त्या व्यक्तीने इमिजिएट आम्हाला कोकिलाबेनला ऍडमिशन दिलं. आणि त्याच रात्री 2 ते 2:30 दरम्यान आम्ही कोकिलाबेनला गेलो. कोकिलाबेनला गेल्यानंतर माझं तिथे ऍडमिशन झालं. तिथे आमची ओळख झाली अक्षयशी. Yes. आणि मग अक्षय होता, कोमल होती, बॉबी होता, सगळे हिच्या मम्मी ते तोपर्यंत आले. ते सगळे लोक रात्रभर गाडीत झोपले, म्हणजे गाडीतच बाहेर बसलेले. आणि कंटिन्युअसली बॉबी, कोमल, अक्षय, प्रिया कंटिन्यू मला एक एक तास 15-15 मिनिटाला येऊन भेटत होते. आणि माझं म्हणजे खूप पेन पण होत होतं, खूप सारे इंजेक्टेबल घेतले होते, खूप सारी वॉमिटिंग होत होती, खूप डेंजर माझे ते हालचाल होते. आणि ओळखीमुळे ऍटलिस्ट. आणि तेव्हा पण मला कोमलने खूप जास्त सपोर्ट केला. तेव्हा माझी ऍक्च्युअली कंडिशन काहीच नव्हती, मी पूर्ण हॉस्पिटलमध्ये एकूण एक पायी माझी मी लावलेली. तेव्हा मला बाबाने कोमलने खूप जास्त सपोर्ट केला फायनान्शियली सुद्धा, म्हणजे माझं ऑपरेशन सुद्धा त्यांच्यामुळेच झालं. तेव्हा इमर्जन्सी कसं कोविडचा वेळ होता, कोणाकडे म्हणजे आपण पैसे पण नाही मागू शकत कारण की सगळ्यांचे तेव्हा सगळ्यांचे व्यवसाय बंद होते टोटल. म्हणजे सकाळी इमिजिएट माझं 7 वाजता ऑपरेट झालं. ऑपरेट झाल्यानंतर मी काहीतरी 2-3 वाजेच्या दरम्यान शुद्धीवर आलो. आणि शुद्धीवर आल्यानंतर मग बघितलं सगळं. मग मी असं 3 दिवस कोकिलाबेनला राहिलो. त्यानंतर कोकिलाबेन मधून डिस्चार्ज झाला. आणि डिस्चार्ज झाल्यानंतर मी पुन्हा एका नेक्स्ट व्हिजिटला गेलो. तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला, मला विजन येईल का? तर ते बोलले की विजनची आता आम्ही काही गॅरंटी देत नाही बट आपण बघूया. सो मी खूप घाबरलो. त्यानंतर मी औरंगाबाद गेलो, मी बँगलोर गेलो, आम्ही खूप ठिकाणी फिरलो. तेच बँगलोरला गेलो, खूप ठिकाणी फिरलो बट आम्हाला सगळीकडे एकच आन्सर मिळालं. तेव्हा अक्षयचा फोन आला. अक्षय बोलला की जिजू आपण एका ठिकाणी अजून जाऊया, कोलाबाला जाऊ, फक्त ओपिनियन घेऊया. असे आपण सगळीकडे फिरत होतो. म्हणजे मी टॉप ऑफ द मोस्ट हॉस्पिटलला जाऊन आलो बट त्या सगळ्यांनी तेच सांगितलं की विजनची गॅरंटी नाही. आणि मग आम्हाला कोलाबामधले डॉक्टर समजले. कोलाबाचे डॉक्टर जे होते 5 वाजता निघालेले. आम्ही पण डॉक्टर त्या दिवशी जाणार होते. त्यांची ओपीडी संपते 6 वाजता. तर ते बोलले की 1 तासात तुम्ही अंधेरी ते कोलाबा येऊ शकले तर मी भेटेल, अदरवाइज मी भेटत नाही. पण आम्हाला उशीर झाला तरी पण आम्ही डॉक्टरना म्हटलं प्लीज तुम्हाला साडेसहा पोहोचलेलो. आणि ते थांबले खरंच होते आमच्यासाठी, खरंच थांबले. आणि ऍक्च्युली इतके सुपेरियर डॉक्टर आहेत, शपथ सांगतो. मला त्याच एका व्यक्तीने सांगितलं की तुमचं विजन आपण आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आम्ही डॉक्टरांना अगोदरच फोन केलेला. ते आपण आम्ही काय म्हणजे त्यांना मेसेज कसा गेला फ्रेंड कडून की ब्लास्ट झाला. मग त्यांचं असं म्हणणं झालं की तुमच्या डोक्याला लागलं, यायला लागलं, मग तुम्हाला न्यूरोसर्जनची गरज आहे, प्लास्टिक सेटअप लागेल त्यासाठी. त्यांचं फक्त आयचं सेटअप आहे, तिथे फक्त डोळ्यांचेच होणार. सो आम्ही जेव्हा बघायला गेलो सरांनी चेक केलं, लगेच सोनोग्राफी करून घेतली. सकाळी सकाळी लगेच बोलले दुसऱ्या दिवशी ऑपरेशन. ऑपरेशन जेव्हा त्यांनी केले तर मध्ये पूर्ण ब्लीडिंग तशीच होती. नाही म्हणजे डॅमेज आहे खूप होता, खूप डॅमेज आहे होता. एमआरआय पण केला. जे म्हणजे ऑपरेट झालेलं या अगोदर तर ते ऑपरेट आहे ना थोडस म्हणजे आपण म्हणतो ना सक्सेस नाही झालं. येस. आणि ते पुन्हा आपण मग करेक्ट ओपन करून पुन्हा करेक्ट केलं, ऑपरेट केलं. म्हणजे ते माझं दुसरं ऑपरेशन त्या 15 दिवसांमधलं. आणि त्यानंतर मला त्यांनी थोडीशी अशी म्हणजे होप्स दिले, खूप चांगलं वाटलं मला ते. आणि ते बोलले की ठीक आहे आपण प्रयत्न करू पण विजन आणायचा प्रयत्न आपला चांगला राहील असं. अँड मी खरं सांगतो मी तिथून मला एक मोटिवेशन मिळालं. त्यानंतर मी ठरवून घेतलं की परत माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे माझ्यामुळे. आणि मी त्या दिवसानंतर कधीच तिला दाखवलं नाही की मला दुखतंय. म्हणजे मला खूप दुखायचं, इतका असहन म्हणजे सहन न होणारा त्रास होता. अक्षरशः मी तुम्हाला आता एक्सप्लेन सुद्धा नाही करू शकत. म्हणजे असं म्हणतो ना एका आपल्या जेव्हा बोटावर हातोडा बसतो त्याच्यासारखं जर असं कंटिन्युअसली असं ठेचलं ना तरी पण इतकं दुखेल, इतकं म्हणजे मला पेन व्हायचं. आणि ही कंटिन्यू रडायची, कंटिन्यू रडायची. मग म्हणजे जवळजवळ 3 ते 4 महिने कंटिन्यू ही रडत होती. मध्ये मध्ये म्हणजे मी स्वतःला कसं हिच्या समोर फेस करायचो
मी कंटिन्यू ही समोर आली की स्माईल करायचं, हिला बोलायचं रडू नको, टेन्शन नाही, काही नाही, मला काहीच होत नाही. बट म्हणजे तेव्हाची, आता मी बोलू शकतो कारण तिला अजूनही थोडा त्रास होत असतो कंटिन्यू. प्रत्येक रात्री भांडण करते, मला कॅप लावून झोपावं लागतं, आय कॅप असते, एक प्रोटेक्टर आहे ते लावून झोपावं लागतं, त्यासाठी ती रोज भांडण करते की तुम्ही ना लावता झोपायचं. कारण कसं चुकून म्हणजे आपण झोपे डोळा चोळतो वगैरे, तर प्रॉब्लेम होईल त्याच्या. प्रोटेक्शन घेणं गरजेचं. 2 वर्ष झाले, ह्या 2 वर्षात तब्बल माझे 9 ऑपरेशन झाले आतापर्यंत, आणि मी खूप वेदना सहन केल्या आहेत त्या गोष्टीसाठी. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवली नेहमी, कि आयुष्य जगायचं तर पूर्ण, कितीही संकट आले, कितीही आपल्या रस्त्यात अडचणी आल्या, काही जरी झालं तरी फक्त एक स्माईल आपल्याला स्टेबल ठेवू शकते. आणि मी तेच करत आलो. मला ती बोलायची, घरचे बोलायचे की बाबा तू तुझी काळजी घे, सध्या जॉबचं टेन्शन घेऊ नको. पण मी बोलायचो की मी जर घरात बसलो तर मला तेच विचार कायम येत राहतील. आणि मी खरं सांगतो की त्या गोष्टींमध्ये मला पडायचं नाही. त्यानंतर मग माझ्या ऑपरेशन नंतर जेव्हा ऍक्सिडेंट झालेला, त्याच्या 2-4 महिन्यांनंतर मी पुन्हा हॉस्पिटल जायला लागलो, माझ्या ड्युटीला जायला लागलो. पण मला तरी तिथं गेलो की परत तोच प्रसंग आठवायचा, परत मी स्ट्रेसमध्ये जायचो, मला होतच नव्हतं. पण मग मी हे दुःख हिला दाखवू शकत नव्हतो. मग त्या ऍक्च्युली त्या सिच्युएशन मध्ये माझा फायनान्शियल लॉस, माझ्या पूर्ण आतापर्यंतची कमाई सगळी मी त्यात गमवली आहे. त्यानंतर खूप, आणि परत मी एक, हे बघा, मी खूप ग्राउंड, म्हणजे मी खूप गरमीमधून वर आलेलो आहे. मला एक एक पायी पायीची, म्हणजे बरेच आयुष्यामध्ये जगणं महत्वाचं आहे आणि हसत राहणं महत्वाचं आहे. कारण खूप मोठ्या संकटाला मी दूर केला, आमच्या आयुष्यातला काळा दिवस आम्ही तो दूर केला, आणि त्याच ताकदीवर आजपर्यंत मी आहे. कितीही मोठं संकट आलं तर मी मागे हटणार नाही, पडेल चालेल पडेल पण थांबणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि असंच मला, म्हणजे ऍक्च्युली हा सगळा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे झालं की उद्या दिवस तोच, आणि आता 2-3 दिवसापूर्वी माझ्या ह्याच जखमेवरती कोणीतरी माझ्यावरती टीका केली त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे मला असं झालं की ठीक आहे तुम्ही करा रे, तुम्ही भांडण करा, सगळं करा, पण कोणाच्या जखमेवरती मीठ असं अशा पद्धतीने नका सोडू. ते मी स्वतःहून मागवून घेतलं का हा ऍक्सिडेंट? मी माझ्या स्वतःहून नाही मागवला. आणि यांचा ऍक्सिडेंट कसं झाला, कोणाचा तरी जीव वाचवायला गेले, नशीब. पेशंटला एवढा त्रास होता की त्यांना श्वास घेता येत नव्हतं, इमर्जन्सी पटकन आले, पटकन ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले, तिला लावण्याच्या घाईमध्ये सगळं काही झालं. म्हणजे एकाचा जीव जाण्यासाठी त्यांनी स्वतःचा डोळा गमावला. पण एक मी अजूनही, म्हणजे ही जेव्हा रडायची ना, मी हिला एक लाईन बोलायचो की भाई असं समज, माझा अपघात जर गाडीवरून किंवा कशावरून झाला असता, रिकाम टेकडे काम करत असताना जर झाला असता, तर मी पण तुझ्यासारखाच दुःखात असतो, मी पण रडलो असतो. अगं जेव्हा एखादा सैनिक आपल्या देशावरती बॉर्डरवरती लढतोय आणि त्याचा तिथे अपघात होतो, म्हणजे त्याला काही त्रास होतो, त्याला हँडिकॅप बनतो, तर तो देशासाठी जातो. तसं मी पण असं समज की मी पण माझ्या जॉबवरती हे झालो, मी माझ्या जॉबवरती झालो, माझ्या जबाबदारीवरती माझा अपघात झाला, आणि तो अपघात माझ्यासाठी नेहमी अभिमान राहील की मी, म्हणजे नशीब येतो माझ्या सोबत झाला, माझ्या पेशंटला काही नाही झालं त्याच्यामध्ये, माझ्या पेशंटला काही नाही झालं, माझ्या इतर स्टाफला काही नाही झालं, माझ्यावरती आलं. मी खूप खूप देवापुढे प्रार्थना करतो. मी तिला तेच बोलतो की देवाने आशीर्वाद आपल्यावरती एवढा ठेवला स्ट्रॉंग की संकट असं जवळून टच करून गेलं. सुखाची गोष्ट बघ, त्या धमाक्याने काय झालं की भिंत, जो आपला दरवाजाची चौकट असते ती पूर्ण खोदून, म्हणजे फोडून भिंतीला होल झालं. नशीब, तुम्ही विचार करा त्या सिच्युएशन मध्ये मी जर वाचलोच नसतो तर काय झालं असतं. आणि मी खरं सांगतो की मी खूप भाग्यशाली आहे की माझ्या आयुष्यातले सगळे लोक, त्यांचा आशीर्वाद, माझे घरचे, इच्छा घरचे, म्हणजे सर्व आमची फॅमिली, आणि वेळेला धावून आलेले मला बॉबी, कोमल, अक्षय. मी खरं सांगतो अक्षयने मला अक्षयने मला ते डॉक्टर दाखवले. मी खूप खूप जास्ती आभारी या लोकांचा. शेखर, दीपू हे सुद्धा रात्रभर, म्हणजे कमीत कमी 4 दिवस, आणि माझी वहिनी, माझ्या पार्टनरच्या वाईफ, तर त्या सुद्धा, म्हणजे ही होती, आणि त्या 3 दिवस ऍडमिट होता ना, मी खरं सांगतो 3 दिवस ना ती झोपली ना ही झोपली, ती वहिनी कंटिन्यू ही झोपली का त्या माझं डोकं दाबायच्या, त्या झोपल्या की ही माझं डोकं दाबायची. पण काही दिवस सिरियसली, आणि मी सगळ्यांचा ऋणी आहे, मी सगळ्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. आणि खरं सांगतो की तो क्षण आमच्यासाठी खूप अवघड होता. आणि प्रत्येक 6 एप्रिल आज मी घराच्या बाहेरच जात नाही, कारण मला तो दिवस आठवतो आणि मी घरातच राहतो. मला पसंद, म्हणजे मला हिंमतच होत नाही बाहेर जाण्याची, डेट जवळ जरी आली ना मनामध्ये. आणि मी इमॅजिन जरी करते ना कधी, म्हणजे बाहेर गेले गाडीवर वगैरे, तर माझ्या डोक्यावरती कंटिन्यूस
काय नाही मी एवढं नाही, आता मी रिलॅक्स राहतो, टेन्शन नाही घ्यायचं एवढं, चल एवढं विचार नाही करायचा. सो आपण लढत राहू, पळत राहू, पडत राहू, पण थांबायचं नाही, समजलं का? तुला नवरा जीवन द्याच आणि असंच आपल्याला आहे ना हे करायचं, समजलं का? काय आहे बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतं, असं काही नाही आहे. आमचं दुःख खूप मोठं नाही आहे, पण आलेल्या संकटासोबत निडरपणे उभं राहिलं आणि परिवाराचे साथ असले ना तर बिंदास टेन्शन नाही घ्यायचं. खूप साऱ्या अडचणी येतात, तुम्हाला पण सांगतो खूप साऱ्या अडचणी येतात, कधीच हरायचं नाही. जोपर्यंत जीवन जगतोय ना तोपर्यंत लढत राहायचं, संघर्ष संघर्ष करणं, त्यात आनंद शोधणं आणि आनंदाने राहणं ह्या खूप मोठ्या गोष्टी आहे आणि ह्या आपण नेहमी करणार. सपोर्ट आहे आता हो, आणि तुम्ही पण आम्हाला खूप जास्ती सपोर्ट केला, म्हणजे अपेक्षा सुद्धा नव्हती, अपेक्षा सुद्धा नव्हती मला की तुम्ही इतकं प्रेम करणार आम्हाला. आणि खरं सांगतो माझे त्या ताकदीला अजून तुमची जोड मिळाली. मी खरं सांगतो आयुष्यभर मी नेहमी सगळ्यांचा ऋणी राहील आणि याचंच कारण आहे. मला बरेच जण विचारतो ना आम्हाला की तुम्ही सगळ्या कमेंटचे उत्तरं देतात, तर हेच आमचं कारण आहे की आम्ही प्रत्येकाला आमचा सोबती समजतो. तर खूप आनंद झाला, तर आता मला असं वाटतं खूप झाला हा विषय, खूप मोठा, अजून डीप मध्ये गेला ना तर खूप आहे, खूप आहे, पण आम्ही तुम्हाला शॉर्टकट मध्ये. तर इथून पुढे जर कोणी विचारलं ना की माझ्या डोळ्याला काय झालं आहे, तुम्ही पण कमेंट्स मध्ये जर तुम्हाला एखाद्याची कमेंट दिसली, कारण नवीन नवीन सबस्क्रायबर येत राहतात, तर प्लीज तुम्ही पण आन्सर द्या जर माझ्या नजरे खालून ती कमेंट गेली आणि मी बघितली नाही तर. तर त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर सायरस मेहता, आणि मी खूप त्यांचा आभार आहे. सारखे डॉक्टर मी स्वतः म्हणजे मेडिकल फील्डचा असेल, त्यांच्यासारखे डॉक्टर मी आजपर्यंत बघितले नाही. सिरियसली तुम्ही पण त्यांना इंस्टाग्रामला सर्च करा, डॉक्टर सायरस मेहता, मी तसं इथं प्रोफाईल मेन्शन करतो. त्यांचा रिझल्ट म्हणजे ऑसम आहे. सो चला खूप मोठा व्हिडिओ झाला, तर तुम्ही प्रेम केलं त्याबद्दल धन्यवाद आणि असाच सपोर्ट नेहमी असू द्या एवढाच विश्वास ठेवा. प्रिया के प्रीतम हे कधी कोणाचंही वाईट बघणार नाही आणि कधी वाईट करणार नाही, कधी केले सुद्धा नाही. व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, शेअर करा. तुमचे काही फीडबॅक असतील तर कमेंट्स मध्ये सांगा, आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देऊ. सो बाय बाय, टेक केअर.